मित्रांनो, लाईक आणि कमेंट जरूर करा. आपल्या जीवनाला उत्सवपूर्ण बनवण्यासाठी हे चॅनल लगेच सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन जरूर दाबा. त्यामुळे नवनवे व्हिडिओ आपल्याला वेळेवर उपलब्ध होऊ शकतील. नेहमीप्रमाणे मराठी गझल. आता तुम्हाला बघा, गझलचा शौक लागला. मला चंद्रात्री म्हणतात, हे मला पूर्वी कधी असं फार आवडायचा नाही विषय, पण आता ह्या चिरंजीव पीठामुळे जसं आपांना वेगळे कपडे आवडायला लागले तशा तुम्हाला गझला आवडायला लागल्या, है की नाही? ही मराठी गझल आहे, नेहमीप्रमाणे कधीतरी लिहिलेली, पण ते त्याच्यातलं नाविन्य जात नाही. विषय कुठलाही असला तरी तो त्या परतत्वाला स्पर्श केल्याशिवाय सरकणारा नाही आहे, असंच दत्त महाराजांनी माझ्याकडून लिहून घेतल्यामुळे मी स्वतः आणि माझ्या रचनासुद्धा सुदैवाने काळाच्या शापातून मुक्त झालेले आहेत. तुम्हाला सांगतो, आज ही दुसरी रचना. आपल्या जीवनामध्ये जे ज्या काही घडामोडी आहेत त्या मी ठरवलं होतं ते, आणि मी तसा वागलो आणि तसं झालेलं आहे माझ्या आयुष्यात. जे काही होईल त्याचं गाणं करायचं, दुःख आलं त्याचं गाणं करायचं, सुख आलं त्याचं गाणं करायचं, उत्सव करायचा, सोडायचं नाही, रडत बसायचं नाही, उत्सवच करायचा. आम्ही रातभर मडी जागवून उत्सव करायचो. तुम्हाला सांगतो, एखादा गेला की त्याच्या उशाला बसून भजन सुरूच झालं, प्राण्या राम भजावा रे मनी हा गर्वना सुरू. आमचं उत्सवच करायचा, सोडायचं नाही, बोधाच्या जागा सोडायच्या नाहीत. तर मी प्रत्येक विषयाला गाणं करण्याच्या मनस्थितीमध्ये ही गझल जन्माला आलेली आहे. तर आपण ऐकूया ती गझल आता. रूपक तालामध्ये आहे. कुणी याला कृष्णरंजनी म्हणतं, कुणी याला भूपेश्वरी म्हणतं, नाव काही द्या, राग आपला आवडताय. चढता सूरज धीरे धीरे, ऐकूया आपण. भाळलो मी ज्या क्षणांना, भाळलो मी ज्या क्षणांना, त्या क्षणांचे गीत व्हावे. भाळलो मी ज्या क्षणांना, त्या क्षणांचे गीत व्हावे. ज्या ज्या जागेवर तुम्ही भाळलात, भाळला म्हणजे प्रेमाशिवाय भाळत नाही माणूस, लक्षात ठेवा.
जिथे तुम्हाला जीव कुर्बान करावासा वाटला त्या सगळ्या जागांचं गाणं व्हावं अशी ओढ आहे. बघा, भाळलो मी ज्या क्षणांना त्या क्षणांचे गीत व्हावे. आता ही माझी चाल असल्यामुळे फार चुकायचं कारण नाहीये. भाळलो मी ज्या क्षणांना त्या क्षणांचे गीत व्हावे. प्रेम हृदयी गुणगुणावे, प्रेम हृदयी गुणगुणावे, भावनांचे गीत व्हावे. भाळलो मी ज्या क्षणांना त्या क्षणांचे गीत व्हावे. शब्द फार महत्वाचे आहेत. एकदा एक आई, त्या आईला मी म्हटलं की लहान बाळाला झोपवताना तुला गुणगुणावंसं का वाटतं, शांत राहा ना, ते जाईल ना झोपी. म्हणजे ते तसं नसतं, ते बाळ जे झोपी जातं ना ते जबरदस्ती झोपले, झोपेची आराधना करून झोपी जात नाही. झोप हा विषय सुद्धा जितका प्रेमाने केला जाईल तितका लवकर येतो. बरं का? तुम्हाला सांगतो गंमत आहे. त्यामुळे काय आहे, आज तुम्हा आम्हाला फार अंथरुणावर पडल्यावर झोप येते, त्याचं कारण काय आहे की कुठेतरी तुम्हाला झोपवताना आईने अत्यंतिक प्रेमाने तुम्हाला थापटलंय, अत्यंतिक प्रेमाने एखादी अंगाई म्हटली, त्या प्रेमाचा त्या अंगाईचा संस्कार पडला तुमच्यावर आणि म्हणून तुम्ही झोपी जाता. तर झोपी जाण्याचा विधी जो आहे तो प्रेमातून जन्माला आलेला आहे. तर म्हणून नकली भावनांची गाणी जी आहेत ती चित्रपटात बघायला मिळतील, पण मी म्हणतोय की जोपर्यंत माझ्या आतमध्ये प्रेम जन्माला येणार नाही तोपर्यंत माझं गाणं तयार व्हायला नाही पाहिजे. पहिलं आतमध्ये प्रेम, मग त्या प्रेमाचं गाणं, मग काय होईल, मग अंगाई सारखं अजरामर होऊन जाईल, विषय दुसरं काही नाही. बघा, भाळलो मी ज्या क्षणांना त्या क्षणांचे गीत व्हावे. प्रेम हृदयी गुणगुणावे, प्रेम हृदयी गुणगुणावे, भावनांचे गीत व्हावे. भाळलो मी ज्या क्षणांना त्या क्षणांचे गीत व्हावे. आयुष्यात दुःख आलं नाही का? आलं. पण आता दुःख आलं तर माझ्यासाठी गाणं जन्माला आलं. बघ, दुःख यावे गीत घेऊन, दुःख जावे गीत होऊन, दुःख यावे गीत घेऊन, दुःख जावे गीत होऊन. एक हॅलेचा धूमकेतू येतो, तुम्हाला माहिती असेल, तर साधारण 76 वर्षानंतर त्याची फेरी असते आणि त्या 76 वर्षानंतर येणाऱ्या त्या हॅलेच्या धूमकेतूला
शेंड्या नक्षत्र म्हणतात आणि त्याचं दर्शन करू नये असा एक प्रघात आपल्या पूर्वजांनी पाडलेला आहे. पण वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर हा हॅलेचा धूमकेतू आयुष्यात एकदाच बघायला मिळू शकतो. त्यामुळे ते शेंड्या नक्षत्र ते ज्या वेळेला आलं त्यावेळेला सगळे म्हणाले अरे तो धूमकेतू बघायचा नाही. म्हटलं नाही, आपल्या नशिबी आलाय आपण बघून घ्यायचा, नाही का. आणि मग दुःखाचा विषय लोकांच्या दृष्टीने, पण माझ्यासाठी आनंदाचा. मी त्याच्यावर कविता केली, अख्ख्या भारतामध्ये किंवा अख्ख्या विश्वात हॅलेच्या धूमकेतूवर पहिला कवी आहे मी ज्याने कविता केलेली आहे. तुम्हाला सांगतो, वर्ष 76 जाऊन नंतर दर्शन देण्या हेतू आला हॅलेचा धूमकेतू. कशी कळली? दुःख यावे गीत घेऊन दुःख जावे गीत होऊन. आता ह्या हॅले का आठवला? त्याचं कारण नेमकं आमचं लग्न झालं 1985 आणि 86 हा हॅलेचा धूमकेतू आला. तुम्हाला सांगतो म्हणजे हॅलेचा धूमकेतू आणि आमचं लग्न याचं कुठेतरी कॉम्बिनेशन दिसतंय तुम्हाला. पण तुम्हाला सांगतो, मला नंतर पत्र आलं की हे कुणीच केलं नाही या विषयावर काव्य. दुःख यावे गीत घेऊन आणि दुःख जावे गीत होऊन. दुःख यावे गीत घेऊन दुःख जावे गीत होऊन. दुःख यावे गीत घेऊन दुःख जावे गीत होऊन. हुंदक्यांचा ताल व्हावा. तबला नको. हुंदक्यांचा ताल व्हावा आसवांचे गीत व्हावे. हुंदक्यांचा ताल व्हावा आसवांचे गीत व्हावे. भाळलो मी ज्या क्षणांना त्या क्षणांचे गीत व्हावे. ब्रह्माचा बगीचा नाद ब्रह्माचा बगीचा सुर शब्दांनी झुलावा. शब्द असे टाकलेले आहेत तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला दत्त महाराज मला भेटले, माझ्या डोक्यावर कलेच्या अनुषंगाने हात ठेवला, सगळ्या कला आतमध्ये संचारल्या, तर त्यावेळेला मुख्य कला जी आहे ती नादाच्या अनुषंगाने. तुला आवाज करायचाय, तुला गोड आवाज करायचाय, तुला कानातून मनात आणि मनातून जीवात शिरायचंय, हा विधी आहे. तो विधी दिल्यानंतर मी त्यांना विचारलं की त्याने काय कसा नजारा दिसेल. म्हटलं तर त्याचं उत्तर ह्या जागेवर आलेलं आहे. नाद ब्रह्माचा बगीचा सुर शब्दांनी झुलावा. आ
नाद ब्रह्माचा बगीचा सूर शब्दांनी झुलावा आ जीव लगा बगीचा सूर शब्दांनी झुलावा नाद ब्रह्मा खटका बदलतोय देवल मॅडम नाद ब्रह्माचा बगीचा नाद ब्रह्माचा बगीचा सूर शब्दांनी झुलावा आणि मग काय त्या फुलांचे राग व्हावे त्या फुलांचे राग व्हावे पाखरांचे गीत व्हावे त्या फुलांचे राग व्हावे पाखरांचे गीत व्हावे प्रेम हृदयी गुणगुणावे प्रेम हृदयी गुणगुणावे भावनांचे गीत व्हावे बाळलो मी ज्या क्षणांना त्या क्षणांचे गीत व्हावे काही लोक म्हणतात की काय इकडे भजन होतं तर भजनात गाणी सुरू करतात नाही का इथे गझल चालली आहे गझल मध्ये काय काय चाललंय हे आपल्या चिरंजीव पीठाचं वैशिष्ट्य जो विषय आपण बोलू आपण मांडू आपण जगू त्या प्रत्येक विषयात कुठलंही बंधन पाळायचं नाही मग तुम्ही म्हणणार की बंधन पाळलं नाही तर स्वैर होईल तर दत्त महाराज म्हणते तसं नाहीये हे बंधन कसं आहे बंधन काय पाळायचं तर म्हणे समुद्रासारखं बंधन पाळायचं मग समुद्राकडे किती नद्या येतात सगळ्या समुद्राला मिळतात पण समुद्र कधीही मर्यादा सोडत नाही लक्षात घ्या जर प्रेम असावं तर दत्त महाराज म्हणते समुद्रासारखं असावं की अचाट असायला पाहिजे आणि त्यांनी मर्यादा सुद्धा सोडली नाही पाहिजे हा विषय पुढे आलेला आहे बघा मान मर्यादा असावी सागरा सम प्रीत व्हावी मान मर्यादा असावी सागरा सम प्रीत व्हावी मग दत्त महाराजांना म्हटलं तसं जर केलं तर काय होईल मग दत्त महाराज म्हणते अरे तुला गाणी मी पुरवतो आता ती गाणी कशी पुरवणार सगळे शब्द ऐकण्यासारखे मान म्हणजे तुम्हाला काय बहाल केले दत्त महाराजांनी ते बघा एवढासा जीव आहे पण त्याच्यावरती औदार्य जे काही बरसलेलं आहे त्या बरसण्याचा विषय आहे मान मर्यादा असावी
सागरा सम प्रीत भावी सांदण्यांसह मग शशीने सांदण्यांसह मग शशीने प्रेमिकांचे गीत व्हावे सांदण्यांसह मग शशीने प्रेमिकांचे गीत व्हावे. हा जो भाग आहे ना हा खूप बारकाईने नजर टाकण्यासारखा विषय आहे. दिव्यता आहे त्या विषयाला. थोडस आणखी आतमध्ये आपण सरकूया या विषयाच्या. एक मुलगा होता, एक प्रियकर एक प्रियसी, दोघं एकमेकांशी गप्पा मारत होते, नाही का? आणि गप्पा मारता मारता तो मुलगा तिला म्हणाला की तू सांग तुला काय पाहिजे, हे चंद्र तारे तोडून आणीन तुझ्यासाठी. मी म्हटलं अरे हा एवढासा चंद्र तारे किती मोठे, नाही का? हा एवढासा एवढं का बोलतोय? मला दत्त महाराज म्हणाले नाही तो बरोबर बोलतोय. जो प्रेमी आहे ना तो चंद्र ताऱ्यांपेक्षा मोठा असतो. त्याला सगळं छोटं दिसतं प्रेमाच्या पुढे. त्यामुळे त्याला काय वाटतं बाजारातून गोट्या विकत आणाव्या त्याच्या चंद्र तारे आणू शकतो म्हणतात. ते प्रेमाची मर्यादा आहे ना, ते समुद्रासारखा विशाल आहे विषय तो. त्यामुळे त्याला मोठे असणारे विषय छोटे दिसायला लागतात, हे त्याचं कारण आहे. आणि मग दत्त महाराज म्हणतात हे कारण बरोबर आहे का? कारण तुम्ही जर प्रेम केलं तर तुमचं गाणं कोण होतं? तर म्हणे चांदण्या सगळ्या घेऊन प्रत्यक्ष चंद्र तुमच्या गाण्यामध्ये उतरतो असा विषय इथे चाललेला आहे. म्हणजे प्रेम हा विषय किती मोठा आहे तुमच्या लक्षात येईल. मान मारी मी स्वतः प्रेम केलेलं आहे तुम्हाला सांगतो. पण त्या काळामध्ये प्रेम असताना डोक्यात, त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो जे रोजचं ऊन पडतं ना ते सुद्धा ऊन नसतं, ते वेगळं ऊन असतं. काळ वेगळा असतो, म्हणजे तुमच्या हिशोबाने घड्याळ असतो. पण ते घड्याळ जे तुम्ही बघता ते घड्याळ प्रेमी बघत नाही. सूर्याच्या किरणांमध्ये सुद्धा ज्या वेळेला सोनं दिसायला लागतं ना समजायचं आपल्याला प्रेम झालं. तुम्हाला तो काळ आला, सुनहरा समय होत आहे. सुनहरा म्हणजे प्रत्यक्ष सोनं किरणांमधून उतरत, हे जगता आलं पाहिजे तुम्हाला सांगतो. हे बघा, आपण परमेश्वराच्या राज्यात आहोत. परमेश्वराचा प्रेम हा अविभाज्य घटक आहे, तो आपल्याला जगता आला पाहिजे. आणि प्रेम जगायचं म्हणजे नुसतं प्रेम नाही, सोनेरी प्रेम जगायचं आहे आपल्याला. मान मर्यादा असावी सागरा सम प्रीत व्हावी सांदण्यांसह मग शशीने प्रेमिकांचे गीत व्हावे सांदण्यांसह मग शशीने प्रेमिकांसे गीत भावे. क्या बात है, असा ग्रह होण्याची शक्यता आहे की आपण एखाद्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याला प्रतिसाद देत नाही तर आपल्यामध्ये दुःखाचा जन्म होतो. ज्या वेळेला तुमचं प्रेम प्रतिसादावर अवलंबून असतं त्यावेळेला ते प्रेम नसतं, त्यावेळेला ती गरज असते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. प्रेम हा माणसाच्या रक्तातला घटक येतो, तो आईने थापटून तुमच्या आतमध्ये ढकललेला घटक आहे. तो परविषयावर अवलंबून नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे होतं काय, आपण प्रतिसाद नाही मिळाला तर आपल्याला दुःख होतं आणि आपल्याला वाटतं प्रेम चुकीचं आहे. असं अजिबात नाहीये.
जे गरजेतून येतं ते प्रेम नाही. प्रेम हा माणसाच्या रक्ताचा गुणधर्म आहे, तो जाणारच नाही तुम्हाला सांगतो मी. त्यामुळे त्या गुणधर्मामध्ये जे आहे ते जागृत केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला असं होतं की आपल्या प्रेमाला समोरचा प्रतिसाद देत नाही, त्यावेळेला त्याचा शेवटचा अर्थ काढून टाका की तो तुमच्या प्रेमाच्या लायक नाही, असा शेवटचा अर्थ काढून टाका. तुमची लायकी गमावू नका, तुमचं प्रेम हे तुमची लायकी आहे. त्यामुळे प्रतिसाद गेला तर चालेल, प्रेम गेलं नाही पाहिजे. एक ढुंडो मिळते हे हजारो, तुम्हाला सांगतो. ओके, मला ज्याला सांगायचं होतं ते सांगितलं. आणि मग शेवटी काय, मी जगाला प्रेमाचा अर्थ, मी जगाला ओळखावे अन मलाही अर्थ यावा. मी जगाला ओळखावे अन मलाही अर्थ यावा. गीत गातानाच मीही, गीत गातानाच मीही माणसांचे गीत व्हावे. गीत गातानाच मीही माणसांचे गीत व्हावे. अवघड विषय. गीत गातानाच मीही माणसांचे गीत व्हावे, म्हणजे माझं सुद्धा एका गीतामध्ये रूपांतर व्हावं आणि हे गाणं लोकांनी गुणगुणावं. सुदैवाने चिरंजीव पीठात जी मंडळी आहेत ती माणसं नाही राहिली, आता ती गाणी झालीत. आणि ती गाणी इथे अवसरांच्या रूपाने मी गुणगुणतोय, तुम्हाला सांगतो असा त्याचा भाव आहे. तुम्हाला गीत गातानाच मीही माणसांचे गीत व्हावे. मी जगाला ओळखावे अन मलाही अर्थ यावा. गीत गातानाच मीही माणसांचे गीत व्हावे. प्रेम हृदयी गुणगुणावे, प्रेम हृदयी गुणगुणावे. भावनांसे गीत व्हावे, पाळलो मी ज्या क्षणांना त्या क्षणांसे गीत व्हावे. बायकोने पण टाळ्या वाजवलेल्या दिसल्या मला आत्तावर. महत्वाचं आहे आमच्या आयुष्याचं गाणं येते नाही का,